ते नाकुश असतील चांगली सगळे नाकुश. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना असं म्हणते की राज्यपाल झाल्यानंतर झाल्यापासून मी नाखुश आहे, मी योग्य ठिकाणी नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. ते नाखुश असतील चांगली सगळे नाखुश. राज्यपालांची आतापर्यंतची जी वक्तव्य आहेत ही वादग्रस्त, राज्यपालांची आतापर्यंतची जी वक्तव्य आहेत ही वादग्रस्त वक्तव्य आहेत, आणि त्यानंतर त्यांनी हे विधान करणं, या विधानाला आपण कसं पाहतो? साहजिक गोष्ट आहे, महाराष्ट्र सरकार आहे, या राज्यामध्ये अतिशय चांगले राज्यपाल अनेक लोकांनी पाहिले, तिथे अनेक राज्यासारखे असतो, ते अनेक नावं येत असतील अनेकांची, की अतिशय उच्च दर्जाचं व्यवहार असणारे असे लोक महाराष्ट्राला नेहमीच राज्यपाल म्हणून मिळाले. राज्यपाल जे जे महाराष्ट्र झाले त्याची पक्ष कुणी असो, पण राज्याच्या हिताच्यासाठी मार्गदर्शन करणं आणि राज्या आवाजी कायदेशी काळजी घेणं हे सगळ्या राज्यपालांनी केलं. पहिले राज्यपाल आहेत की त्या राज्यपालांच्या बद्दल सतत चर्चा होते, सतत लोकांना त्यांच्यावर टीका करावी लागते, चुकीची स्टेटमेंट करतात, आणि त्यामुळं जनतेला त्याबद्दलची नापसंती ही जाणून द्यावी लागते. हे सध्याच्या अभ्यासाच्या करून आहे आणि खरं म्हणजे ते चांगले नाही. शेवटी हे महत्त्वाचं फळ आहे, त्या फळाची प्रतिष्ठा ही राखली पाहिजे, पण ती याच्या कोल्हापूर लोकसभेच्या दृष्टीने काही चर्चा होते का? चेतन नरके तुमची भेट घेतली आहे कोल्हापूर लोकसभेच्या दृष्टीकोनात ठरवली. राहुल गांधी कन्याकुमारी पासून सुरुवात केलेली आहे, भारतापर्यंत पण पोहोचतात, वातावरण बदलते असं एकूण त्यांच्या रॅलीतून दिसतंय, पण एकूण सर्व विरोधी पक्ष जे आहेत ते मात्र एकत्र येताना अजूनही दिसत नाहीत, काय दिसते आपल्याला? मला असं वाटत नाही, मी जी माहिती घेतली आणि घेतोय की राहुल गांधींच्या संबंधी सत्ताधारी पक्षाने एक सिंगल सवारी वगैरे अशा पक्षाची भूमिका घेतली होती. हा जो कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतला त्याच्या सुरुवातीला सुद्धा टीका टिप्पणी झाली, परंतु या कार्यक्रमामध्ये आता उदाहरणार्थ महाराष्ट्र कार्यक्रमानंतर हा एक काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असं त्यांनी करून ठेवलं नाही. त्याच्यामध्ये अन्य पक्षाचे आमच्या पक्षाचे ज्यांचा पाटील होते, सुप्रिया सुळे असते, अनेक ठिकाणी अनेक अंश सरकारची त्याच्यामध्ये होते. जे काही राष्ट्रवादीचे होते असं नाही, अनेक सार्वजनिक संस्था म्हणजे ज्या गांधीजींच्या विचारामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत त्या सगळ्या याच्यात सहभागी झाल्या. संस्था संघटना पक्ष हे सहभागी होतात, पण शेवटी सामान्य लोकांचं काय, तर आमचा अनुभव असा माहिती अशी आहे की राहुल गांधींच्या एकंदर या सगळ्या फुले असलेला गावातला त्या भागातला सामान्य माणूस, स्त्रिया यांची उपस्थिती आणि सहानुभूती या दोन्ही गोष्टी फार मोठा करणार होत, आणि त्यामुळे एक राहुल गांधींचा तो वागण्याचा दृष्टिकोन जो दूषित करण्याचं काम हा भाजपाकडे होत होता त्याला एक उत्तर मिळालं, ते कसं करायला तयार आहे हे स्पष्ट झालं. हा एवढा मोठा लांबचा कार्यक्रम आहे, सोपं नाही, केरळपासून काश्मीरपर्यंत जायचा, पण तो कार्यक्रम त्यांनी घेतला राहत आहे, आणि त्याच्यावर माझ्या मते विरोधी पक्षाच्या या चौकशासाठी या सगळ्यांच्याच एकवाक्यता व्हायला या पर्यायाची सुद्धा मदत होईल.